तर विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सज्ज झालेले आहेत. लवकरच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे राज्यभर दौरे होणार आहेत. उद्धव ठाकरे पावसाळ्यामध्ये इंडोर मेळावे घेणार आहेत. 19 जूनला वर्धापन दिनानंतर राज्यव्यापी मेळाव्यांना सुरुवात होणार आहे. विधानसभेआधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि तशी तयारी आता सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दिसते. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सज्ज झालेत आणि जोडीला आदित्य ठाकरे सुद्धा असणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही राज्यभर दौरे करतील अशा स्वरूपाची माहिती समोर येते. आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. चेतन, एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा ते एक नवचैतन्य बघायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगानं आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे रायगडचा दौरा करणार असल्याचं समोर येत आहे. गुरु, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जी मतं पडली आहेत किंवा जो निकाल आहे महाविकास आघाडीचा, एकंदरीतच हा लोकसभेचा निकाल पाहता उद्धव ठाकरे आता विधानसभेची तयारी करायला सुरुवात करत आहेत. एक पाऊल पुढे असं काहीतरी महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पहिल्यापासून ध्येय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. काल उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन इथे सर्व आमदार आणि खासदार या त्याचबरोबर जिल्हाप्रमुखांच्या अशा एकंदरीतच 3 बैठका घेतल्या. या बैठकीत सगळ्यांना आदेश देण्यात आले आहेत की विधानसभेच्या तयारीला लागा. खऱ्या अर्थाने विधानसभेतच खरी कस लागणार आहे. यामध्येच आपल्याला आपले मतदार किंवा सर्व विभागांची पाहणी करून त्यानुसार पूर्णपणे त्याची मोर्चेबांधणी करायची आहे. त्यामुळे नेमकं का उमेदवार कोण असेल, महाविकास आघाडी कोणत्या पक्षाला कोणती तिकीट मिळेल ह्याचा विचार तुम्ही करू नका. ह्याचा विचार फक्त पक्षश्रेष्ठी करतील. फक्त तुम्ही आतापासूनच कामाला लागा असे आदेश देखील उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिले आहेत. त्याचप्रमाणे 19 जूनला होणाऱ्या वर्धापन दिनानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राज्यव्यापी दौरे करणार आहेत. इंडोवर बैठका असतील, इंडोवर मेळावे घेणार आहेत आणि संपूर्ण ज्या लोकसभेपूर्वी जसं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघंही महाराष्ट्रात दौरे करत होते तसेच दौरे राज्यव्यापी दौरे हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे येणाऱ्या काळात करताना पाहायला मिळणार आहेत. अर्थात धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.